नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनल मध्ये मी ॲग्रिकॉस अनिकेत शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, मका पिकाला खत व्यवस्थापन करत असताना नेमकी कशा प्रकारे करायचं आहे, पहिला खताचा डोस त्यामध्ये कोणता दिला गेला पाहिजे, दुसरा खताचा डोस त्यामध्ये कोणता दिला गेला पाहिजे, त्यानंतर जे काही पहिला डोस आहे हा कधी द्यायचा आहे, दुसरा डोस आहे हा त्यामध्ये कधी द्यायचा आहे, सगळी माहिती ह्या आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जर शेतकरी मित्रांनो, मका पिकाला त्यामध्ये पहिली गोष्ट, जे काही मका पीक आहे याला खादड पीक म्हटलं जातं। म्हणजे मका पिकाला तुम्ही जेवढे काही खतं घालाल तेवढं त्यामध्ये मका पीक त्यामध्ये अपटेक करत असतं आणि त्या खतांना त्यामध्ये प्रतिसाद देत असतं। त्याच्यामुळे जर आपण चांगल्या प्रकारे जर खताचा त्यामध्ये योग्य डोस दिला, भरभरून जर मकाला त्यामध्ये खताचं व्यवस्थापन केलं, तर 100% त्यामध्ये मकाचं आपलं जे काही उत्पन्न येणार आहे, मकाचं जे काही ॲव्हरेज येणार आहे, हे ॲव्हरेज यायला त्यामध्ये मदत होईल, कणीसुद्धा त्यामध्ये चांगलं बनेल आणि मकाचं उत्पन्न वाढायला त्यामध्ये पहिली गोष्ट फायदा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी जसं मकाचं उत्पन्न चांगलं येण्यासाठी खतसुद्धा डिपेंड आहे, तसं त्यामध्ये तुम्ही कोणत्या जमीनमध्ये मकाची लागवड करतात किंवा कोणत्या वाहनाची त्यामध्ये मकाच्या निवड करता, ह्याही गोष्टी त्यामध्ये तितकंच त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे योग्य त्यामध्ये चांगल्या वाहनाची निवड करा, जेणेकरून 100% चांगलं उत्पन्न यायला मदत होईल। एक दुसरी गोष्ट, एक शेतकरी मित्रांनो, म्हणजे मकाची लागवड करत असताना सुद्धा जर तुम्हाला चांगलं उत्पन्न हवं असेल तर त्यामध्ये चांगलं जास्त अंतर ठेवून, म्हणजे योग्य अंतर ठेवून मकाची लागवड करायची आहे। दाट जर लागवड केली तर मकाची त्यामध्ये वाढही चांगली होत नाही आणि जे काही मकाचं कणीस वगैरे असतं हे मकाचं कणीस सुद्धा त्यामध्ये अतिशय छोटं त्यामध्ये राहत असतं। त्याच्यामुळे ही एक गोष्ट आवश्यक त्यामध्ये सुरुवातीला लक्षात ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, मकाला खत व्यवस्थापन करत असताना जो काही पहिला खताचा डोस आहे, मका लावल्यानंतर 20 दिवसांच्या आतमध्ये पहिला खताचा डोस त्यामध्ये देऊन घ्यायचा आहे। सुरुवातीला जर लवकर जर खताचा डोस दिला तर ते खतं लवकर मकाला तर लागूही पडतील आणि मकाची वाढ सुरुवातीला त्यामध्ये चांगली होईल। कारण जर मकाची वाढ जर सुरुवातीलाच जर वाढ त्यामध्ये चांगली झाली नाही, मका सुरुवातीलाच त्यामध्ये कमकुत राहिली, तर नंतर मकाची वाढ पुढे त्यामध्ये चांगली होत नाही आणि परिणामी उत्पन्न हे कमी येत असतं। त्याच्यामुळे 20 दिवसांच्या आतमध्ये पहिला खताचा डोस देऊन घ्यायचा आहे। तर त्यातल्या त्यात देत बी असताना नेमकी पहिल्या खताच्या डोसमध्ये नेमकी काय द्यायचं आहे, तर पहिल्या खताच्या डोसमध्ये देत असताना युरियाचा वापर त्यामध्ये जास्त करायचा आहे। कारण मकाच्या वाढीसाठी नायट्रोजनचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये देणं अतिशय गरजेचं आहे। नायट्रोजन त्यामध्ये मकाला सर्वात जास्त त्यामध्ये लागत असतो मकाच्या वाढीसाठी। याच्यासाठी सुरुवातीला पहिल्या डोसमध्ये आपल्याला 1 बॅग 1 एकरसाठी युरियाची त्यामध्ये वापरायची आहे। त्याच्यासोबत एखादं त्यामध्ये दाणेदार खत वापरायचं आहे। त्यामध्ये तुम्ही कोणतंही दाणेदार त्यामध्ये खत वापरू शकता, 15-15 त्यामध्ये वापरू शकता, 20-20, 0-13 वापरू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये एखादं काही खत त्यामध्ये शिल्लक असेल तर ते सुद्धा वापरत तरी पण चालेल। युरियाची 1 बॅग वापरायची आहे आणि त्याच्यासोबत जर वापरायचं असेल तर त्यामध्ये 15-15 हे त्यामध्ये शक्यतो वापरा, किंवा जर दुसरं असेल ते वापरत तरी पण चालेल। आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, अजून एक गोष्ट वापरायची आहे, ती म्हणजे की झिंक सल्फेट। मकाच्या वाढीसाठी झिंक सल्फेटची त्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये गरज लागत असते आणि जर त्यामध्ये झिंकची जर मकाला जर कमतरता जाणवली तर मकाची जे काही पानांचा जो साईडचा कलर असतो हा त्यामध्ये तुम्हाला जांभळा दिसून त्यामध्ये येत असेल तर ती म्हणजे झिंकची त्यामध्ये मकामध्ये कमतरता असते। तर अशा वेळी झिंक सल्फेट वापरायचं आहे, 10 किलो वापरायचं आहे, युरियाची 1 बॅग, 15-15ची 1 बॅग आणि झिंक सल्फेट त्यामध्ये 10 किलो वापरायचं आहे। आणि हा पहिला खताचा डोस त्यामध्ये शेतकरी मित्रांनो 20 दिवसांच्या आतमध्ये मकाला त्यामध्ये देऊन घ्यायचा आहे। मका लागवड केल्यापासून हा पहिला डोस दिल्यानंतर शेतकरी मित्रांनो, जो काही दुसरा डोस असणार आहे, समजा बरेचसे शेतकरी त्यामध्ये मकाला मातीची पण त्यामध्ये भर देत असता, मातीची भर देण्यापूर्वी त्यामध्ये द्यायचा आहे, किंवा मका त्यामध्ये आपली गुडघ्या येवडली झाली की त्यावेळेस त्यामध्ये द्यायचा आहे, नाहीतर साधारणपणे मका म्हणजे आपली साधारणपणे 6-7 महिन्याची झाल्यानंतर दुसरा त्यामध्ये डोस द्यायचा आहे। हा त्यामध्ये जो काही कालावधी आहे हा त्यामध्ये लक्षात ठेवा, मका जास्त त्यामध्ये मोठी पण झाली नाही पाहिजे आणि मका त्यामध्ये लवकर पण द्यायचा नाही। हा डोस दिल्यानंतर कमीत कमी 15-20 दिवसानंतर त्यामध्ये दुसरा त्यामध्ये डोस द्यायचा आहे। दुसऱ्या सुद्धा डोसमध्ये वापर करत असताना आपल्याला युरियाचा त्यामध्ये वापर करायचा आहे, कारण युरियाचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे मकाची त्यामध्ये चांगली वाढ होण्यासाठी। आणि दुसऱ्या डोसमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की पोटॅशयुक्त खतांचा त्यामध्ये वापर करायचा आहे। मकाचं कणीस चांगलं पक्व होण्यासाठी, मकाचं ताट त्यामध्ये मजबूत होण्यासाठी पोटॅशयुक्त त्यामध्ये खतांचा वापर करायचा आहे। मग त्याच्यामध्ये युरियाची 1 बॅग आपल्याला वापरायची आहे 1 एकरसाठी, त्यामध्ये दुसरी बॅग त्यामध्ये वापरत असताना त्यामध्ये तुम्ही कोणतंही त्यामध्ये दाणेदार खत वापरू शकता, शक्यतो वापरत असताना त्यामध्ये 10-26-26 हे वापरत अति उत्तम राहील, जेणेकरून मकाचं कणीस भरायला पहिली गोष्ट मदत होईल आणि मकाचं ताटसुद्धा त्यामध्ये चांगलं जाड बनेल। त्यामध्ये 10-26 वापरू शकता किंवा 19-19 दाणेदार हे सुद्धा त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये वापरू शकता, किंवा 12-32-16 असेल, किंवा त्यामध्ये क्रॉपटॅक त्यामध्ये 8-21-21 असेल, असे कोणतीही खतं त्यामध्ये वापरले तरी पण चालतील। त्यामध्ये युरियाची 1 बॅग वापरायची आहे, दाणेदार खत वापरत असताना त्यामध्ये तुम्ही शक्यतो 19-19 वापरा। त्यामध्ये अजून एक त्यामध्ये दाणेदार खत वापरायचं आहे, त्याच्यासोबत मग तुम्ही त्यामध्ये 10-26 घ्या आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो झिंक सल्फेट पुन्हा त्यामध्ये 10-5 किलो त्यामध्ये वापरायचं आहे। युरियाची 1 बॅग, 19-19 दाणेदार त्यामध्ये 1 बॅग, 10-26ची 1 बॅग आणि त्यामध्ये झिंक सल्फेट त्यामध्ये 5-10 किलो वापरायचा आहे। आणि हा असा त्यामध्ये दुसरा डोस त्यामध्ये शेतकरी मित्रांनो मकाला त्यामध्ये द्यायचा आहे।
अशा प्रकारे दोनच त्यामध्ये खतांचे डोस दिले तरी सुद्धा त्यामध्ये मक्काला चालू शकेल. तिसरा डोस त्यामध्ये देण्याची बिलकुलही गरज नाही. जर तुम्ही पहिला आणि दुसरा डोस जर योग्य दिला तर त्यामध्ये तिसरा डोस तुम्हाला त्यामध्ये पहिली गोष्ट देण्याची पहिली गोष्ट बिलकुलही त्यामध्ये गरज पडणार नाही. आणि जर तुम्ही पहिल्यांदा समजा कमी खतं वापरली असेल, दुसऱ्या डोसला पण कमी खतं वापरली असेल, तर अशा वेळेस त्यामध्ये तुम्हाला तिसरा डोस त्यामध्ये देण्याची गरज त्यामध्ये लागू शकते. त्यामुळे शक्यतो हे जे काही दोन डोस सांगितले आहे हे जर दिले तर तिसरा डोस त्यामध्ये तुम्हाला देण्याची पहिली गोष्ट गरज आहे बिलकुल त्यामध्ये पडणार नाही. अशा प्रकारे त्यामध्ये तुम्ही खताचं त्यामध्ये व्यवस्थापन करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही कोणती खतं वापरता ते सुद्धा त्यामध्ये खाली कमेंट करा, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यामध्ये माहीत पडेल आणि ते सुद्धा त्याप्रमाणे खत व्यवस्थापन त्यामध्ये करू शकता. मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील, नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला त्यामध्ये नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.